मी दरवेळेस परिवारासोबत मतदानाला येतो, पूर्ण परिवार असतो सोबत, परंतु यावेळेस मात्र एक मोठी उणीव आहे, ती म्हणजे अम्मा सोबत नाही आहे. मी आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करतो, विनंती करतो की आपल्याला मिळालेलं हे राष्ट्रीय कर्तव्य आपण पार पाडलंच पाहिजे. अनेक देशामध्ये अजूनही मतदानाचा अधिकार मिळालेला नाही, विशेषतः महिलांना सुद्धा अनेक देशामध्ये मिळालेला नाही. आपल्याला या मध्ये मिळालेल्या अधिकाराचा आपण प्रयोग करत आपल्याला जे अपेक्षित असलेलं विकासाचं प्रगतीच्या राष्ट्रावर राष्ट्राची एकता सुरक्षितता कायम ठेवणार अबाधित ठेवणार सरकार निवडण्याचा आजचा हा दिवस असतो, म्हणून आपण सर्वांनी मतदान करावं ही माझी आपल्या माध्यमातून चंद्रपूरच्या जनतेला विनंती आहे. निश्चितपणे मी मागच्या वेळेस अपक्ष म्हणून निवडून आलो, परंतु पक्ष असल्याशिवाय कामं जी वेगाने करायची ती करता येते आणि जगा देशातला नव्हे तर जगातला क्रमांक एकचा पक्ष भारतीय जनता पार्टी.